नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एंडरिंग मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अकोला, याच्यामध्ये क्लर्क पदासाठी 100 जागांसाठी 20 ऑगस्ट रोजी भरती निघालेली आहे, नोटिफिकेशन निघालेलं आहे। तर त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तर त्याच्यामध्ये 100 वॅकन्सीज आहेत आणि त्याची सॅलरी जी असणार आहे 25,000 पर मंथ, म्हणजे 25,000 त्याची सॅलरी असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन महत्त्वाचं आहे, ग्रॅज्युएशननंतर MA CIT किंवा तत्सम कोणताही कोर्स आवश्यक आहे। त्याच्यानंतर तुमचं वय जे आहे ते 21 वर्ष आणि 30 वर्षापेक्षा जास्त नको आहे, 21 ते 30 दरम्यान तुमचं वय असायला पाहिजे। तर ऑनलाईन पद्धतीनं ही प्रोसेस होणार आहे, ऑनलाईन अर्ज आपल्याला भरायचा आहे, त्याची एक्झाम टेस्ट जी आहे ती पण ऑनलाईनच होणार आहे। टेस्ट जी आहे 150 मार्काची असणार आहे आणि 150 मिनिट त्याच्यासाठी वेळ असणार आहे तुम्हाला। ह्या अर्जाची फीज जी आहे ती 1,000 रुपये प्रति विद्यार्थी आहे। कोणत्याही कास्टमधून अप्लाय करू शकता तुम्ही, ओपनसाठी सगळ्या वॅकन्सीज आहेत आणि अप्लाय करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 4 सप्टेंबर 2021 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। याच्यामध्ये डॉक्युमेंट्स, त्याची पूर्ण नोटिफिकेशन जी आहे ती नोटिफिकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेली आहे, तिथून तुम्ही जाऊन पाहू शकता, वाचू शकता आणि त्याच्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करू शकता। या डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि फॉर्म कसा भरायचा याची माहिती आपण आता पुढे पाहणार आहोत। तर त्याची वेबसाईट कोणती असणार आहे, त्याच्यावर कसा अर्ज भरायचा, त्याच्यासाठी फोटो, त्याच्यासाठी सिग्नेचर जे आहे ती कशी अपलोड करायची, ही सगळी माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे। तत्पूर्वी जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील। तर मित्रांनो सुरू करूयात। सगळ्यात पहिले आपल्याला जायचे akoladccbank.com या वेबसाईटवर। त्या वेबसाईटवर गेल्यानंतर नियुक्ती या पोर्टलखाली महत्त्वाची सूचना दिलेली आहे, तिथं अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकतर्फे कनिष्ठ लिपिक सपोर्ट स्टाफ या पदासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे आणि त्याचं नोटिफिकेशन, त्याच्याखाली क्लिक हेअर फॉर रजिस्ट्रेशन आहे, तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक हेअर फॉर रजिस्ट्रेशन या बटणाला आपण क्लिक केल्यानंतर आपण रिडायरेक्ट होतो IBPS या वेबसाईटवर, IBPS.IBPS.IN/ADCCBank/August21/ असं येतं। इथं अर्जाची सुरुवात जी आहे 20 ऑगस्टला झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे 4 सप्टेंबर। तिथं आपल्याला क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपल्या काही बेसिक डिटेल्स फिल करायचे। तर फर्स्ट नेम आपल्याला टाकायचं आहे, फर्स्ट नेम नंतर कन्फर्म फर्स्ट नेममध्ये सेम नाव आपल्याला टाकायचं आहे, त्याच्यानंतर मिडल नेम टाकायचा आहे, मिडल नेम टाकल्यानंतर कन्फर्म मिडल नेममध्ये सेम मिडल नेम टाकायचा आहे, त्याच्यानंतर लास्ट नेम आपल्याला टाकायचा आहे, लास्ट नेम नंतर कन्फर्म लास्ट नेममध्ये सेम नाव टाकायचं, खाली फुल नेममध्ये जे नाव तुमच्या डॉक्युमेंटवर आहे सेम तसं आलं का चेक करायचं आणि खाली यायचं। तिथं मोबाईल नंबर आपला टाकायचा, जो चालू मोबाईल नंबर आहे तो टाका, कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये सेम मोबाईल नंबर टाकायचा, अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर अल्टरनेट मोबाईल नंबर देऊ शकता, त्याच्यानंतर ईमेल ID तुम्हाला इथे एंटर करायचा आहे, ईमेल ID निवडून डोमेन सिलेक्ट करा, त्याच्यानंतर कन्फर्म मेल ID सेम मेल ID पूर्ण मेल ID तिथं आपल्याला टाकायचं आहे, त्याच्यानंतर सिक्युरिटी कोड येतो, तो सिक्युरिटी कोड एंटर करायचा आहे। उजव्या हाताला निळा अक्षरात सिक्युरिटी कोड दिला आहे, तो सिक्युरिटी कोड या बॉक्समध्ये एंटर करायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटणाला आपल्याला क्लिक करायचं आहे।
इथं आर यू श्युअर डेटा इंटर्ड इज करेक्ट इथं ओके करायचं आहे. त्याच्यानंतर युअर प्रोविजनल रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि प्रोविजनल पासवर्ड तुमच्या मेसेजवर मेल आय डीवर येतो. तिथं खाली तुम्हाला तुमचा फोटो टाकायचा आहे, फोटो अपलोड करायचा आहे. फोटो 4.5 सेंटीमीटर ते 3.5 सेंटीमीटर असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला सिग्नेचरसुद्धा तिथं अपलोड करायची आहे. फोटोची साईज 20 KB ते 50 KB दरम्यानच असायला पाहिजे आणि साईन जी आहे ती 10 ते 20 KB दरम्यान असायला पाहिजे. तर इथं फोटो आपण अपलोड करून घेऊयात. इथं स्कॅन फोटोग्राफ ऑफ द कॅन्डिडेटच्या तिथं चूज फाईलला क्लिक करायचं आणि आपला फोटो जो आपण बनवलेला आहे, क्रॉप केलेला आहे, तो फोटो आपल्याला टाकायचा आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर आपली आपल्याला अपलोड करायची आहे. तर इथं स्कॅन सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेटच्या तिथं चूज फाईलला क्लिक करायचं. त्याच्यानंतर साईन अपलोड करून नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनाला चूज केल्यानंतर आणखी काही बेसिक डिटेल्स विचारते. त्याच्यामध्ये कॅटेगरीज आपल्याला विचारते. तर कॅटेगरी फक्त एकच आहे ओपन, तर आपल्याला तेच सिलेक्ट करायची आहे. ओपन कॅटेगरी सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर तुम्ही अपंग आहात का डिजेबल आहात का तिथं येस नो सिलेक्ट करायचं. आणि जर तुम्ही अपंग असाल तर खालील डिटेल भरायची. नसाल तर तुम्हाला तुमचं धर्म म्हणजे रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. इथं रिलिजन सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही मायनॉरिटी अल्पसंख्यक आहात का, असाल तर येस, नसाल तर नो करा. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, महाराष्ट्राच्या रहिवाशाला हा फॉर्म भरायचा आहे, तिथं येस करायचा. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन आहात का, असाल तर येस, नसाल तर नो करा. जर असाल तर गव्हर्नमेंट जे जॉबचे डिटेल्स आहेत ते टाकायला लागेल. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी आपोआप येते. नॅशनॅलिटी आल्यानंतर तुम्हाला सेंटर निवडायचं आहे. तिथं पुणे, अमरावती, नागपूर, यवतमाळ असे 4-5 सेंटर आहेत. तुम्ही त्यातून एक निवडायचं आहे. त्याच्यानंतर पर्सनल डिटेल्समध्ये डेट ऑफ बर्थ तुम्हाला तिथं टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुमचं वय 31-27 रोजी किती आहे ते दाखवतं, 31 जुलै रोजी. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर ट्विन आहात का सिलेक्ट करायचं आणि मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं, मॅरिड अनमॅरिड काय आहात ते. त्याच्यानंतर वडिलांचं नाव आपल्याला टाकायचं आहे. फादर नेममध्ये वडिलांचं नाव, मदर नेममध्ये आईचं नाव टाकायचं. स्पॉज नेम आपल्याला एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स आपल्याला टाकायचा आहे. ज्या ॲड्रेसवर तुम्ही राहता तो ॲड्रेस तिथं टाका. त्याच्यानंतर आपल्याला खाली राज्य सिलेक्ट करायचं आहे. तिथं राज्य सिलेक्ट करायचं आणि पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेस तुमचा सेम असेल तर सेम ॲज अ फॉर करस्पॉन्डन्स ॲड्रेसला क्लिक करायचं. त्याच्यानंतर चूज ॲड्रेस फॉर GST इनव्हॉइसिंग. तुम्ही कोणताही परमनंट किंवा करस्पॉन्डन्स ॲड्रेस चूज करू शकता. त्याच्यानंतर व्हॅलिडिटी युअर डिटेल्स करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं. त्याच्यानंतर येतो आपण क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि लँग्वेजमध्ये. तर इथं ग्रॅज्युएशन हे कंपल्सरी आहे. तर ग्रॅज्युएशन कोणत्या स्ट्रीममधून कोणती डिग्री तुमची झालेली आहे ती तुम्हाला तिथं सिलेक्ट करायची आहे. तर तिथं BCOM, BA, BSc कोणतेही ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पासिंगची तारीख तुम्हाला तिथं टाकायची आहे, कधी तुम्ही ग्रॅज्युएशन पास झालात त्याची. तिथं तारीख, वर्ष, महिना टाकायचा. त्याच्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते तिथे एंटर करायचं आहे आणि तुमचा क्लास फर्स्ट क्लास, सेकंड क्लास की डिस्टिंक्शनमध्ये होता ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्याचे डिटेल्स भरायचे आहे.
कोणतं एखादा प्रोफेशनल क्वालिफिकेशन केलं असेल ते तुम्हाला भरायचं आहे. इथं डू यू हॅव ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कॅम्प्युटर सिस्टीम, कॅम्प्युटर वापरायचं नॉलेज आहे का, असेल तर तिथं काय काय तुम्ही वापरता, एम एस एक्सेल पॉवर पॉईंटचे डिटेल्स द्यायचे आहे. त्याच्यानंतर डू यू हॅव DOE ACC अप्रूव्हड सोसायटी पास सर्टिफिकेट कोर्स किंवा तत्सम एम एस सी आय टी कोर्स केला आहे का. त्याच्यानंतर डू यू हॅव BCA BCM MCM BE BTech एम एस सी आय टी जर नसलं झालं तर तुम्हाला कॅम्प्युटर्स ग्रॅमधून ग्रॅज्युएशन केलं आहे का हे विचारतं, किंवा तत्सम डिप्लोमा कोणता असेल तरी चालतो. तर तिथं तुम्हाला येस नो सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स येतो, असेल तर एक्सपिरियन्स टाकून घ्या, नसेल तर लँग्वेज नोनमध्ये आपल्या ज्या भाषा तुम्हाला येतात, बोलता येतात, वाचता येतात, त्या तिन्ही भाषा आपल्याला तिथे टाकायच्या आहे. मराठी अनिवार्य आहे, तिथं तुम्हाला रीड राईट स्पीक या तिन्ही बटणाला क्लिक करायचं आहे. हिंदी येत असेल तर तिन्ही बटणाला क्लिक करा. इंग्लिश तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येत असेल तर तिथं टिक करा. त्याच्यानंतर व्हॅलिडेट डिटेल्स म्हणायचं, व्हेरीफाय सक्सेसफुली आल्या ओके या बटणाला क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटणाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटणाला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲडिशनल क्वालिफिकेशन विचारतं. याच्यामध्ये ॲडिशनल कोणतं क्वालिफिकेशन तुमचं झालं असेल तर ते तुम्हाला चूज करायचं आहे. कॅम्प्युटर वर्किंग एक्सपिरियन्स, बँक तुम्ही अगोदर बँकेत काम केलं का, किंवा शॉर्ट हँड टायपिंग काही येतं का, ते तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट करून घ्यायचं, व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटणाला क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटणाला क्लिक करायचं आहे. ते व्हेरीफाय सक्सेसफुली झाल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशनचा प्रिव्ह्यू तुम्हाला दिसतो. जे ॲप्लिकेशन तुम्ही फिल केले त्या ॲप्लिकेशनचा प्रिव्ह्यू तुम्हाला इथं पाहायला दिसतो. ते प्रिव्ह्यू तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. जे डिटेल्स तुम्ही भरलेले आहे ते डिटेल्स ॲप्लिकेशनवर आलेले आहे का ते चेक करा. सगळ्या डिटेल्स पहिले वाचून घ्यायच्या, पाहून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला अदर डिटेल्स चेक करायच्या. डिक्लरेशन येतं, डिक्लरेशनमध्ये तुम्हाला तिथं तुमचं नाव टाकायचं आहे. आय कन्फर्म हेअर बी डिक्लेअर दॅट आय हॅव रेडी टू वर्क एनिवेअर इन रुरल एरिया, मी कोणत्याही खेड्यात काम करण्यास तयार आहे. नाव टाकायचं, आय ॲग्री या बटणाला क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमची साईन जी आहे त्या साईनच्या खाली आय कन्फर्म दॅट दिस इज माय सिग्नेचर या बटणाला क्लिक करायचं आणि कम्प्लीट रजिस्ट्रेशन या बटणाला क्लिक करायचं आहे. इथं ऑन कम्प्लिशन ऑफ रजिस्ट्रेशन नो चेंजेस डेटा ऑलरेडी इंटर परमिटेड, इथं तुम्ही नंतर काही चेंजेस करू शकत नाही. तिथं ओके करायचं, आर यू शुअरला ओके करायचं. त्याच्यानंतर येतं तुम्हाला हँड रिटन डिक्लरेशन. तुम्हाला हँड रिटन डिक्लरेशन अपलोड करायचं आहे, हाताने लिहायचं आहे आणि अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी कोड जो आहे एंटर करायचा, सेव्ह अँड नेक्स्ट या बटणाला क्लिक करायचं. इथं आर यू शुअरला ओके म्हणायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जो ऑप्शन येतो तो ऑप्शन येतो पेमेंटसाठी. ते इथं आपल्याला 1000 रुपीज 1000 रुपीज पेमेंट करायचं आहे. त्याच्या अगोदर जर तुम्हाला ॲप्लिकेशन प्रिंट मारायचं असेल तर डाव्या साईडला ॲप्लिकेशन प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे. तर तिथं जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन प्रिंट या बटणाला क्लिक करून तुमचं ॲप्लिकेशन प्रिंटसुद्धा करू शकता. इथं प्रिंट ॲप्लिकेशनला क्लिक करायचं, त्याच्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन सेव्ह PDF करून तुम्ही ठेवू शकता. ॲप्लिकेशन प्रिंट केल्यानंतर अमाऊंट येते, तिथं कॅपचा आपल्याला एंटर करायचा आहे. जो कॅपचा जो सिक्युरिटी कोड दिला आहे तो एंटर करायचा आणि सबमिट या बटणाला क्लिक करायचं. सबमिट या बटणाला क्लिक केलं की डू यू वॉन्ट टू सबमिटला क्लिक करायचं, ओके म्हणायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला पेमेंट गेटवेला आपली साईट जाईल. तिथं पेमेंट गेटवेला जाऊन आपल्याला 1000 रुपये पेमेंट करायचं आहे. तर हे पेमेंट जे आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनंच करायचं आहे, ऑफलाईन पद्धतीनं पेमेंट चालणार नाही. ऑनलाईनच तुम्हाला तिथं
ऑनलाईन बँकेने डेबिट कार्डनी UPI नी क्रेडिट कार्डनी वॉलेटनी कॅशनी किंवा QR कोडनी कसंही तुम्ही पेमेंट करू शकता. तुम्हाला तिथं ऑप्शन निवडायचं आहे आणि ते पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर ॲप्लिकेशन परतसुद्धा प्रिंट मारू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? याच्यात काही अडचणी असतील तर कमेंट करून मला सांगा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर अशा नवनवीन नोकरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.